एकच करो पुकार गर्जू जय जयकार, एकच करो पुकार गर्जू जय जयकार। उठला तारणहार हर्षा नाही पार, भगवान ख्रिस्त की जय, बोला ख्रिस्त प्रभु की जय। भगवान ख्रिस्त की जय, बोला ख्रिस्त प्रभु की जय। मरणा ने मरणा जिंकी ले, एकच करू पुकार। दुखा ने दुखा जाळी ले, गर्जू जय जयकार। मरणा ने मरणा जिंकी ले, एकच करू पुकार। दुखा ने दुखा जाळी ले, गर्जू जय जयकार। आम्हासाठी आज उघडले स्वर्गाचे द्वार, आम्हासाठी आज उघडले स्वर्गाचे द्वार। एकच करू पुकार गर्जू जय जयकार, एकच करू पुकार गर्जू जय जयकार। उठला तारणहार हर्षा नाही पार, भगवान ख्रिस्त की जय, बोला ख्रिस्त प्रभु की जय। भगवान ख्रिस्त की जय, बोला ख्रिस्त प्रभु की जय। पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया हालेलुया हालेलुया। माझा प्रिय फादर, प्रिय सिस्टरानो, प्रिय लहान लेकरानो आणि बंधू बहिणीनो, आज आपण सुंदर असा भव्य मिरवणूक वर काढू प्रार्थना पूर्वक पुनरुत्थ येशूचा सोबत आनंद उत्सव करता। हालेलुया हालेलुया। या दिवसासाठी अनेक दिवस तयारी करून प्रार्थना करून आपले हृदय आत्मा आणि शरीर आपण तयार करून घेतलेला आहोत। हालेलुया। जेवढे जास्त ज्या ज्या लोकांनी तयारी केली आहे त्यांच्यासाठी आजचा हे सण खूप अधिक आनंदमय आहे। हालेलुया हालेलुया। जेव्हा आपण पवित्र ग्रंथावरून जातो, पवित्र ग्रंथ आपल्याला शिकवत आहे की येशूचे मरण झाला। हालेलुया। त्या गोष्टीसाठी कोणालाही काय शंका नाही। हालेलुया प्रेज द लॉर्ड। चरित्रकाराने या गोष्टीबद्दलचा खात्री करून दिलेला आहे। हालेलुया। खास करून ख्रिस्त विरोधी असलेले लोकांनी ख्रिस्ताच्या संबंधामध्ये असलेल्या गोष्टीचा पूर्ण माहिती दिलेला आहे। हालेलुया प्रेज द लॉर्ड। म्हणून या गोष्टीविषयी कोणालाही काही शंका नाही। हालेलुया प्रियानो, येशूचे मरण शुक्रवारचा दिवस झाले आणि शनिवार आला। रविवारी पहाटे काही स्त्रिया यहुदी लोकांचा जे त्यांचा जे समय आहे रूढी आहे त्याप्रमाणे कबरेत गेले आणि तिथे गेल्यावर मात्र त्यांना दिसलं की जे बंद करून ठेवलेले दगड बाजूला करण्यात आलेला आहे। येशूला पाहायला गेले तिथे चकमकणाऱ्या पूर्ण वेगळ्या पद्धतीने असलेल्या देवदूत बसलेला आहे आणि समोरचे ज्या दिसले त्यांनी बोलले की तुम्ही ज्याला शोधत आहे तो इकडे नाही, तो त्याचा वचनाप्रमाणे पुनरुत्थान झालेला आहे। हालेलुया प्रेज द लॉर्ड। हालेलुया। म्हणून पुनरुत्थानाविषयी अनेक प्रकारचा साक्षी आहे, त्यातील पहिले साक्ष
Magdalene Maria Chani. Praise the Lord. Alleluia. पवित्र ग्रंथामध्ये लिहिलेले महत्त्वाचे वाक्य आहे कामकाराने ना पसंद केलेले दगड कोण शिला झाले आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इस्रायल देश त्यातील अनेक लोक एकत्र येऊन दगड मारायला आलेली स्त्री आहे या मग्दलीन मरिया. ही जिवंत नको राहू, ही मेलेले बरे म्हणून गावातील लोकांनी एका काळामध्ये ओढ कोंडले. हालेलुया. या स्त्रीला देवानी पहिले जे चमत्कार जगाने बघितलेले सर्वात मोठा चमत्कार जगातील सर्वात पहिले चमत्कार पाहण्याचे सुंदर दान दिले. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, मी त्या सर्व गोष्टीमध्ये जास्त उतरत नाही. हालेलुया. आता आपण ख्रिस्ती जीवनाकडे येऊया. हालेलुया. ख्रिस्ती जीवनामध्ये मिळालेले जे प्रभाव आहे हे प्रभाव कुठून आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ख्रिस्ती जीवनाचा प्रभाव सर्वात पहिले येशूच्या शिष्यांच्यावर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रेषितांचे कृत्य म्हणून जे पुस्तक आहे त्या पुस्तक सुरुवातीपासून आपण वाचलं तर आपल्याला कळणार या पुस्तक पुनरुत्थित येशूचा सामर्थ्य प्रकट करणारे पुस्तक आहे. हालेलुया. हालेलुया. त्यातील पहिल्या अध्यायामध्ये, दुसऱ्या अध्यायामध्ये, तिसऱ्या अध्यायामध्ये वगैरे सुंदर अशा गोष्ट आपण पाहतो. हालेलुया. आता आपण चौथा अध्यायामध्ये उतरूया. हालेलुया. प्रेषितांच्या कृत्यामध्ये चौथा अध्यायामध्ये आपण पाहतो. हालेलुया. तिथे योहान आणि पेत्र या दोघांना पकडण्यात आलेला आहे. हालेलुया. कोणी पकडलं? हालेलुया. खरोखर ज्यांनी येशूचा खून करण्याची व्यवस्था केली. हालेलुया. त्या अन्ना आणि कय्यफा. हालेलुया. दोघांना ही खात्री आहे. हालेलुया. ते अधिकारी लोक आहेत आणि ते दोघे येशूला पकडायला थांबलेले आहे. येशूला पकडायला, येशूला पकडायचा व्यवस्था केलेले हे दोघे पुढच्या शिष्याला पकडायला थांबलेले आहे. हालेलुया. तिथे त्यांच्या आपसात झालेले जे बोलणे आहे तिकडे आपण आता लक्ष देऊया. हालेलुया. 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 या चौथ्या अध्यायामध्ये सहावा वचन सांगत आहे एकोणाचा काळामध्ये कशा वातावरणामध्ये याचा अटक झाला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि पवित्र आत्म्याने भरलेले लोकांनी घोषित केलेले गोष्ट आता आपण ऐकूया. हालेलुया. दहावं वचन आणि अकरावं वचन. तर तुम्हा सर्वांना व सर्व इस्रायल लोकांना हे कळावे की ज्यांना तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले, ज्यांना देवाने मेलेल्यांतून उठविले, त्या नासरी येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्या पुढे उभा राहिला आहे. हालेलुया. 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 परमेश्वराच्या नावाने पवित्र आत्म्याने भरून त्याशिवाय कोणा नाही. हालेलुया. परमेश्वराच्या नावाने पवित्र आत्म्याने भरून अन्ना आणि कय्याफा, अन्ना आणि कय्याफा यांच्या समोर ताकदीने उभे राहून ओरडून बोलत आहे. हालेलुया. तुम्ही ज्यांचा खून केला, ज्यांना तुम्ही वधस्तंभावर किळले, ज्याचा तुम्ही नाश केला, तो येशू. हालेलुया. तो येशू जिवंत आहे, तो आमच्या बरोबर आहे. हालेलुया. हालेलुया. कारण या लोकांनी बघितलेलं आहे,
तीन दिवसापूर्वी पळून गेलेले लोक आहेत, त्यातील एकाने अंगावर कपडे सुद्धा न ठेवता पळून गेले. हालेलुया. ते लोक आज भयंकर ताकदीने उभे राहून बोलत आहे. हालेलुया. तुम्ही लोक ज्याचा खून केला तो त्याच्या नावाने आम्ही बोलतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 11 वचनापासून वाचणार आपण. 11 वचन सिस्टरांच्या मागे बोलूया. तुम्ही बांधकाम करणाऱ्यांनी जो दगड कोणशिला झाला तो हाच आहे. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. माझा प्रिय बंधू भगिनींनो, संत पाऊल या सर्व गोष्टीला ऐकून माहिती असलेले माणूस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संत पाऊलांनी जेव्हा करिंथियास लिहिलेल्या पत्रामध्ये 15वा अध्याय लिहिलं. हालेलुया. त्या 15व्या अध्यायामध्ये खूप सुंदर अशा गोष्टी त्यांनी लिहून ठेवलेल्या आहे. हालेलुया. हालेलुया. पेत्राला पेत्र आणि इतर शिष्यांच्या कडून त्यांना मिळालेली जी माहिती आहे ते त्यांनी जे लिहिलेलं आहे ते आता आपण 15वा अध्याय म्हणून ऐकूया. 14 वचन. हालेलुया. हे पौलाचा अनुभव पौलाने लिहून ठेवलेला आहे, आपण आता ऐकूया. तो पूर्ण गेला शास्त्र लेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठविण्यात आले. पुनरुत्थानाचे चिन्ह असलेल्या सेंट जॉन्स क्रॉसचा आपण एक आशीर्वाद घेऊया. तुम्ही सर्व लोक उभे राहू शकताय. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. अंधुक दिसत आहे असे कोणाला तरी दृष्टी वाढून देऊन पवित्र आत्मा आता आशीर्वाद देत आहे. पोटामध्ये गॅस भरत आहे म्हणून जीवन कठीण झालेल्या एका व्यक्तीला परमेश्वर गॅसच्या संबंधातून त्रासातून वाचवत आहे. अर्ध डोक दुखत आहे अशा कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. कुबेरच्या वरच्या भागामध्ये हाड दुखत आहे अशा कोणाला तरी आता पवित्र आत्मा बरेपणा देत आहे. एका गुडघ्याचा दुखणे प्रभू आता बरे करून देत आहे. माझ्या डोक्यावर मला पेरत नाही इतके ओझ आहे असे ज्या व्यक्तीला वाटत आहे त्या व्यक्तीला प्रभू त्यांचा ओझ हलका करून देत आहे. त्यांना आता आशीर्वाद देत आहे. शरीरातील नसांच्या संबंधामध्ये त्रास दुखणे असलेले कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. अपचनाचा त्रास असलेल्या व्यक्तीला एका किडनीचा तक्रार असलेल्या व्यक्तीला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. विश्वास ढळमळत आहे असा कोणाला तरी येशू विश्वास वाढवून देत आहे. पोटाचा संबंधाचा तक्रार अनेकांचा प्रभू दूर करून देत आहे. डोकं दुखत आहे अशा कोणाला तरी प्रभूने आता स्पर्श केलेला आहे. एक व्यक्ती जे जीवनामध्ये हारत आलेला आहे त्या व्यक्तीला येशू सांगत आहे तू माझ्या नावाने विजयी होत विजयी होत पुढे जाणार. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमीन.